मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की अंतराळ यान हे थेट चंद्रावर न जाता ते पुन्हा पुन्हा अंतराळातच का फिरतं? नासाचं यान जर का 4 दिवसात चंद्रावर पोहोचू शकतं, तर मग भारताला 42 दिवस का लागतात? तर यामागे नेमकी काय कारण आहेत तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. अंतराळ यान थेट ठराविक ग्रहावर न जाता अंतराळात फिरण्यामागे 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे फिजिक्स, म्हणजेच भौतिकशास्त्र, आणि दुसरं म्हणजे पैसा. आधी आपण यामागचं फिजिक्स काय सांगतं ते समजून घेऊयात. आपल्याला पृथ्वीवरून चंद्र थेट समोर दिसतो, तर पृथ्वीपासून चंद्राचं अंतर हे 3.83 लाख किलोमीटर इतकं आहे. पृथ्वीवरून हे अंतर अवघ्या 4 दिवसात किंवा 1 आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. मात्र तरीही स्पेसशिप हे अगोदर पृथ्वीच्या 4 बाजूंनी परिभ्रमण करण्यासाठी सोडलं जातं. कारण या स्पेसशिपमध्ये लिमिटेड फ्युल असतं, त्यामुळे हे इंधन दीर्घकाळ टिकण्यासाठी जपून वापरावं लागतं. आणि पृथ्वीभोवती फिरताना अंतराळ यानाला कमी इंधन लागतं, त्यामुळे यान पुढे जाण्याला मदत होते. तर रॉकेटला दूर अंतराळात पाठवायचं असेल तर त्याला पृथ्वीचा वेग आणि गुरुत्वाकर्षणाचा फायदा होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण कसं ते एका उदाहरणावरून आपण समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही चालत्या बसमधून किंवा स्लो ट्रेनमधून उतरता, तेव्हा तुम्ही त्याच्या गतीच्या दिशेने उतरता. असं केल्यानं तुमची घसरण होण्याची शक्यताही 50% कमी होते. त्याचप्रमाणे जर का तुम्ही रॉकेट हे थेट अंतराळाच्या दिशेने पाठवलं, तर तुम्हाला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जास्त जोराने पृथ्वीच्या दिशेने ओढेल. पृथ्वीच्या दिशेने त्याच्या गतीशी संक्रमितपणे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा केल्यानं गुरुत्वाकर्षणाचं खेचणं कमी होतं. अशा परिस्थितीत रॉकेट किंवा अंतराळ यान पृथ्वीवर पडण्याचा धोका कमी होतो. आणि असं न करता थेट यान ग्रहावर पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्यात असणारं मर्यादित इंधन संपेल आणि यानाचं ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. इस्रोने आत्तापर्यंत 2 वेळेस चांद्रयान 3 ची कक्षा बदलली आहे. पहिल्यांदा 36,500 ते 41,600 3,000 किलोमीटरवर पोचल्यावर म्हणजेच अपोजी बदलली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा हे अंतर 163 किलोमीटरवरून 226 किलोमीटर करण्यात आलं, ते म्हणजे पेरिजी. आता ओपोजी इन 4 म्हणजे चांद्रयान पृथ्वीपासून कधी दूर होईल ती कक्षा बदलणं, आणि पेरिजी म्हणजे जवळचं अंतर वाढवणं. आता चंद्रावर जाण्यासाठी नासाला फक्त 4 दिवस लागतात किंवा 1 आठवडा लागतो, तर त्याऐवजी इस्रोला 40 ते 42 दिवस लागतात. आणि यामागचं दुसरं कारण म्हणजे पैसा. इस्रोचे प्रकल्प हे नासाच्या तुलनेत स्वस्त, फायदेशीर आणि योग्य रिझल्ट देणारे, त्यामुळे मोहिमेचा उद्देशही पूर्ण होतो. इस्रोकडे नासासारखे मोठे आणि शक्तिशाली रॉकेट्स नाही आहेत जे चांद्रयान थेट चंद्राच्या कक्षेत नेऊ शकतं. आणि असे रॉकेट्स तयार करण्यासाठी इस्रोला 1,000 कोटी रुपयांचा खर्च लागू शकतो. तर इस्रोचं मिशन हे इतर जगाच्या तुलनेत फायदेशीर आहे. आता कसं तेही पहा. 2010 चीनने चांगाई 2 ही मोहीम चंद्रावर पाठवली होती. 4 दिवसात ते चंद्रावर पोहोचले सुद्धा. तर चांगाई 3 लाही पोहोचवण्यात आलं होतं. सोव्हियत युनियनची पहिली चंद्र मोहीम लुना 1 ही अवघ्या 36 तासातच चंद्राजवळ पोहोचली होती. अमेरिकेचे अपोलो 11 कमांड मॉड्यूल कोलंबिया देखील 3 अंतराळवीरांसह 4 दिवसात चंद्रावर पोहोचली होती. या अवकाशयानांसाठी चीन, अमेरिका, सोव्हियत युनियनने मोठ्या रॉकेट्सचा वापर केला होता. तर यासाठी चीनने चँग झेंग 3C रॉकेटचा वापर केला. आणि या मिशनसाठी 1,026 कोटी रुपयांचा खर्च आला होता. स्पेस एक्सच्या फॉल्कॉन 9 रॉकेटची लॉन्चिंग किंमत ही 550 ते 1,000 कोटी रुपयांपर्यंत आहे. तर इस्रोच्या रॉकेटची लॉन्चिंग किंमत ही 150 ते 450 कोटी रुपये इतकी आहे. तर ही आहेत मुख्य 2 कारणं जी की यान हे चंद्रावर थेट न पाठवता पृथ्वीच्या अवतीभोवती प्रदक्षिणा करतं आणि अंतराळातच फिरवलं जातं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.